वसंत तानाजी धनावडे. मला सुरुवातीला म्हणजे नोव्हेंबर महिन्यापासून त्रास जाणवला. तर पहिलं म्हणजे माझा बी पी वाढला होता. त्यानंतर मी म्हणजे प्रायव्हेट दवाखान्यातून दवा केली. दवा केल्याच्या नंतर पुढे नंतर काही फरकच पडत नव्हता. जे डॉक्टरांच्याकडून दवा केली त्यांनी मग सांगितलं एंजिओग्राफी करण्यासाठी. मग बाहेर प्रायव्हेटमध्ये एंजिओग्राफी वगैरे केली तर एंजिओग्राफीमध्ये ब्लॉकेजेस दाखवले. आता ब्लॉकेजेस दाखवल्याच्या नंतर त्यांनी खर्च पण ऑपरेशनचा मोठा सांगितला होता. परंतु माझ्या मुलाने ना वगैरे चौकशी केली आणि इंटरनेटवर बघितलं माधवबाग क्लिनिकबद्दल. मग इथे आम्ही येऊन चौकशी केली, नंतर इथे जॉईन झालो. त्यांनी नंतर आमचे रिपोर्ट वगैरे बघितले. बघितल्याच्या नंतर त्यांनी पण मला विश्वास सांगितलं की काका तुम्ही काही काळजी करू नका, तुम्ही इथे आमच्याकडे ट्रीटमेंट चालू करा, तुम्ही चांगले व्हाल. आणि दुसरं म्हणजे माझ्या मुलाचं लग्न मी नक्की केलं होतं आणि मला हा प्रॉब्लेम निर्माण झाला. तर मी सर्व असं विचारत पडलो होतं की मी काय करू, म्हणून लग्न करू का ऑपरेशन करू. डॉक्टर बोलले की तुम्ही ऑपरेशन करायची काय आवश्यकताच नाही, तुम्ही इथं ट्रीटमेंट चालू करा, तुम्ही मुलाच्या लग्नामध्ये नाचाल. ट्रीटमेंट म्हणजे त्यांच्या काय गोळ्या आहेत आणि लिक्विड आहे आणि चूर्ण आहे. आता इथे पंचकर्म म्हणून आहे त्यांच्याकडे ट्रीटमेंट ती, आणि औषधं चालू आहेत. सकाळी उठल्याच्यानंतर मी चालायला जातो. पहिलं कमीत कमी अर्धा पाऊण तास तरी चालतो. हां, चालून आल्याच्यानंतर इकडून दवाखान्यातूनच किट आहेत, किट भेटलेलं आहे, तो व्यायाम करतो. आता मी बरं झालं, मी थँक्यू डॉक्टरांबद्दल जे आपलं मला जे डॉक्टर भेटले, म्हणजे घरच्यासारखंच त्यांनी मला मार्गदर्शन केलं. हां, आणि आता माझ्या कोण ओळखीचे असतील त्यांना मी इकडे पाठवणार. कारण मी स्वतः इथे मला चांगला अनुभव आलेला आहे, मी चांगला झालो याच्यातून. तर माझे जे परिचयाचे असतील किंवा माझे रिलेटिव्ह असतील त्यांना मी ह्याच इथेच मी यायला सांगणार, माधवबाग क्लिनिक म्हणून. म्हणजे मग कुठेही असू दे माधवबाग क्लिनिक, याच्यातून मला म्हणजे चांगलं मार्गदर्शन मिळालेलं आहे, चांगला अनुभव आलेला आहे.